रांजणगाव मशिदीतील 25 लाख रुपये खर्चाचे ग्रामविकास सचिवालय, 12 लाख 48 हजार रुपये खर्चाचा लेंडी ओढ्यावरील बंधारा, 12 लाख रुपये खर्चाची जवकमळा रस्त्याचे डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन, तसेच सभापती गणेश शेळके यांच्या निधीतून 3 लाख रुपये खर्चाच्या जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण दाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना दाते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून आपणास बांधकाम कृषी समितीची संधी दिली. जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर प्रथमच तालुक्याला बांधकाम समितीची संधी मिळाली असून त्याचा तालुक्याच्या विकास कामासाठी आपण उपयोग करून घेणार आहोत. कोरोनामुळे पहिल्या वर्षात काम करण्याची संधी मिळाली नाही. आता जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध झाला असून त्या माध्यमातून कामांना सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गजानन गाडवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सभापती गणेश शेळके, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे, प्रभाकर देशमुख गाडवे सर, सरपंच प्रीती साबळे, उपसरपंच बाबा जवक यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.